मांत्रिकाने तिथे देवस्कीसाठी चाळा पुजला होता, तर इथे गुरुजींनी रवळनाथापुढे आमच्या पुढच्या प्रवासासाठी गार्हाणं मांडलं होतं. मी काही वेळातच तिथून त्या गावातून निघण्याचा निर्णय घेतला. गुरुजींनी मला एक छोटंसं पुस्तक घेऊन दिलं. त्यांनी ते मला माझ्या संपूर्ण प्रवासात वाचायला सांगितलं. सोबत एका कागदावर माझ्या पुढच्या प्रवासाचा त्यांनी एक नकाशा बनवून दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो नकाशा इथून मला फार दूर घेऊन जाणार होता. मला सारखं असंच वाटत होतं की गुरुजी मुद्दामून मला या सर्वांपासून लांब पाठवत आहेत. इथे काहीतरी भयानक घडणार आहे आणि यातून मी वाचावं असं त्यांना वाटत आहे. पण कदाचित माझं मन मला चुकीचंही सांगत असेल. सध्या तरी आमच्यात गुरुजी हेच अनुभवी आणि दैवी शक्ती प्राप्त असलेले असे होते. तेव्हा आमची डोकी आम्ही सध्या तरी न चालवलेलीच बरी. त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी आमच्याबद्दल चांगलंच असणार, म्हणून मी देखील त्यांना जास्त प्रश्न विचारले नाहीत. नयन मित्रा, नीट रहा. गुरुजींना नको ते प्रश्न विचारून त्रास देऊ नकोस. लक्षात ठेव, हा आपल्या या भयानक प्रवासाचा शेवट असेल, पण मैत्रीचा नाही. बोलण्यासारखं माझ्याकडे बरंच काही होतं, पण या क्षणाला काहीच सुचत नव्हतं. आत्ताच आम्ही आमचा एक मित्र गमावला होता आणि लगेचच मी नयनला सोडून दूर जाणार होतो. माझं मन भरून आलं. मी गाडी स्टार्ट केली आणि मागे न पाहता मी ती सरळ सुसाट वेगात पळवली. तिथे नयन जागेवरच बसला. तो वेड्यासारखा वागत जरी असला तरी तो तितकाच हळवाही होता. तो रडत होता. इतक्यात त्याच्या खांद्यावर गुरुजींचा हात पडला. चल, आपल्याला आता खरा प्रवास सुरू करायचा आहे. म्हणजे? आपल्याला त्या मांत्रिकाला आता कायमचा संपवायचा आहे. देवराज सेव्यमान पावनांध्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भाकरं भवाब्दितारकंपरं नीलकंठमिप्तितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. गाडीचा वेग कमी करत मी गुरुजींनी दिलेलं ते पुस्तक वाचत होतो. दुपार झाली, संध्याकाळ झाली आणि आता रात्र होत आली. जसजसा प्रवास पुढे जात होता तसतसं मी ते पुस्तक वाचणं बंद केलं. अचानक दूरवर रस्त्याकडेला कसला तरी ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी गाडीच्या खिडकीतूनच बाहेर पाहिलं. काही लोक मशाली हातात घेऊन धावत होती. मला ते नेमकं काय हे कळतच नव्हतं. मी गाडीचा वेग जरा कमी केला आणि त्या दिशेने नीट पाहू लागलो, तर ते दृश्य भयानक होतं, मनाचा थरकाप उडवणारं. काही लोक हातात काठ्या आणि मशाली घेऊन एका बाईच्या पाठी लागले होते. ते तिला ठार मारू पाहत होते. ती बिचारी जोरजोरात ओरडत होती, वाचवा वाचवा. तिच्या मदतीला कोणीच नव्हतं. मी काय करू, तिला कसं वाचवू? ते जर कोणी गावगुंड असले तर? मला गुरुजींचे शब्द आठवले. तुला फक्त शेवटपर्यंत जिवंत राहायचं आहे. पण मी त्या बाईला असंच त्या अवस्थेत सोडू शकत नव्हतो. अहो बाई, इथे या, मी जोरात ओरडलो. ती बाई शक्य होईल तितक्या जोरात धावत रस्त्याच्या दिशेने आली. मी गाडीचा वेग कमी करत चालत्या गाडीतच गाडीचा दरवाजा उघडला. तिने कसंबसं गाडीच्या सीटला आणि दरवाजाला पकडलं. मी तिला एका हाताने गाडीत आत खेचलं. ती लोक जोर जोरात ओरडत होती. हे काय करत आहेस तू? तू पचतावशील. मी नाही घाबरत तुमच्यासारख्या गुंडांना.
लांडग्यांसारखे तुम्ही एका बाईच्या पाठी लागलात, यात कसला पुरुषार्थ? मी चालू गाडीतूनच बोलत होतो आणि मी गाडीचा वेग वाढवला. ती माणसं तिथेच रस्त्यावर थांबली. ते सगळेच धापा टाकत होते. तो कोण होता? माझी गाडी पुढे गेल्यावर ती माणसं आपापसात चर्चा करू लागली. बघा ना मूर्ख कुठला, स्वतः सोबत त्या बैला घेऊन गेला. हो ना, तिने तर आमच्या दोन शेळ्यांच्या नरड्याचा घोट घेतला. तुमच्या शेळ्या काय घेऊन बसलात? तिथे तिने माझ्या गायीवर हल्ला केला होता. नशिबाने मी देखील तिथे जवळच होतो, नाहीतर काही खरं नव्हतं. आता तो मूर्ख माणूस तिला कुठे घेऊन गेला कुणास ठाऊक. कुठेही का असेना, आपल्यावरचं संकट गेलं ना म्हणजे मिळवलं. ती बया इथून आपल्या गावातून गेली हे महत्वाचं. तिथे गुरुजींनी देखील नयनसोबत त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली. रात्रीची वेळ होती, रिमझिम पाऊस पडत होता, सर्वत्र मातीचा सुगंध पसरला होता. गुरुजींच्या हातात छत्री, तर नयनने पावसाळी जॅकेट घातलं होतं. ते गप्पा मारतच पुढे निघाले. गुरुजी मांत्रिकाच्या सर्व ठिकाणांवर जाऊन त्याचा शोध घेणार होते. गावचा परिसर, रात्रीची वेळ, साहजिकच त्या पायवाटेवर कोणीही दिसत नव्हतं. ती पायवाट जंगलातून जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट झाडी वाढली होती. रातकिड्यांची किरकिर, बेडकांचा आवाज रात्रीच्या त्या गंभीर वातावरणाचा त्यांना अंदाज करून देत होता. अचानक त्यांना झाडीत कसली तरी चाहूल लागली. तिथे कोणीतरी होतं. गुरुजींनी नयनला सावध केलं. ते त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागले. पाऊस आता थांबला होता, पण पानांवरून खाली ओघळणारे पाण्याचे थेंब टपटप आवाज करत होते. इतका वेळ हवेत दरवळणारा मातीचा सुगंधही आता नाहीसा झाला होता. त्याऐवजी कुजलेला वास पसरला होता. अचानकच कसला तरी आवाज येऊ लागला. गुरुजींना जाणवलं, हे काहीतरी विचित्र आहे. त्यांनी नयनचा हात पकडला आणि सरळ पुढे निघाले. इतक्यात त्यांच्या पाठून कोणीतरी झाडीतून बाहेर आलं. पाठी, तिच्याकडे पाहू नकोस, गुरुजी नयनला म्हणाले. ते दोघे तसेच पुढे चालू लागले. त्यांच्या पाठून कोणीतरी एक पाय चिखलातून ओढत एकाच पायाने त्यांच्या पाठून येत होतं. पाठून हे काय येत होतं? ते नेमकं कोण असेल? गुरुजींनी आपल्या पिशवीतून काहीतरी काढलं आणि आपल्या डोक्यावरून डाव्या अंगाला पाठी भिरकावलं. तसा तो पाय ओढत चालण्याचा आवाज अचानकच थांबला आणि गुरगुरण्याचा वेगळाच आवाज येऊ लागला. गुरुजींनी एक भाकरीचा तुकडा पाठी टाकला होता. गुरुजी, ते काय आहे? ती पायमोडी आहे. तिचा एक पाय मोडलेला आहे. ते एक भूत आहे. तसं ते कुणाला त्रास देत नाही. आपण जर अन्नाचा काही भाग असा पाठी टाकला तर ती आपली पाठ सोडते. पण जर का कोणी तिच्याकडे मुद्दामून पाहत तिला डिवचलं किंवा तिच्या मार्गात आलं तर ती त्याचाही पाय मोडते. असं म्हणत गुरुजींनी नयनच्या दिशेने पाहिलं. तर नयन पाठी तिलाच पाहत होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.